हेलो हेलो डीजे थोड़ा आवाज बढ़ो राजा। थैंक्स सो मच नितेश, ये टैलेंटेड कमेंटेटर ऑफ द करावे नितेश भोईर। जबरदस्त विवरण करता ना आपण जा ऐकलं नितेश भोईर, थैंक यू सो मच। आपण जाऊया पुन्हा एकदा जिस अच्छा सत्रातली जी फ्रेश मॅच आहे जसं नितेश म्हटलं तसे सामन्याकडे। कोण कोण आहे राजा? युगान युगान इलेवन वाडेघर आणि जय बालाजी राबाड यांच्या दरम्यान जय बालाजी राबाड ऑन द टॉस ही फील्ड फर्स्ट। क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतलाय, चला लवकरात लवकर मॅच चालू ठेवा। विराज आणि अंपाच्या भूमिकेत अक्षय शेट्टी, अक्षय शेट्टी आणि बिराज असे दोन अंपायर हे जात आहेत। तर धारणाने आमचे पोटीप्लेचे माजी कर्णधार मनोहर मडवी आहेत समक्ष सामन्याचा आनंद लुटताना। त्याचबरोबर रोशन मडवी आणि आदरणीय जेवढे पाहुणे आहेत आणि गोठवलीचे सातत्याने ज्यांना पाहिलं जातं व्यासपीठावर कोणतंही आयोजन असं एक जबरदस्त फॅन प्रेमनाथजी मडवी मॅन फ्रॉम गोठोली यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। बी एस बॉय दिबा कोलेबाडा के भावेश मडवी सुनील पाटील शुभम मडवी सुमित स्मृती चषक बी एस कप 2021 मध्ये। चला युगान इलेवन वाडेघरचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। युगान इलेवन वाडेघर 12th मॅन युगांत इलेवन वाडेघर आणि जय बालाजी दरम्यान। चला मी पुन्हा एकदा विनंती करतोय, युगांत इलेवन वाडेघर संघाच्या कर्णधार आपला 12वा खेळाडू मनोज आणि शुभम युगांत इलेवन वाडेघर फलंदाजी करताना पाहाल आपण। जय बालाजी राबाडा असे त्रक्ष करण्याच्या भूमिकेमध्ये तर 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण थेट जाऊ मैदानाकडे। इंडिया क्रिक सज्ज झाल्या थेट प्रेक्षक दाखवण्यासाठी। तर सुकोरूच्या भूमिकेत आपण पाहतोय ओमकार मडवी आणि त्याला साथ द्यायला चिन्मेश कोहली सातत्याने आपण पाहतोय। सूर्यकाश स्कोरच्या भूमिकेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर पहिले षटक घेऊन येतोय राबाड जय बालाजी राबाडा। नॉन स्ट्राईक एंडला शुभम आणि स्ट्राईक एंडला मनोज। तर जय बालाजी कडून गोलंदाजी जयेश, इम्प्रेस केलं होतं या गोलंदाजाने, चांगली गोलंदाजी आपण पाहिले होते जय राबाडा ज्याचं आयोजन होतं अतिशय दर्जेदार। राबाडा चषक गावदे राबाडा कोलीवाडाच्या आयोजितेमध्ये मध्ये याच गोलंदाज आपण पाहिलं होतं, अतिशय दर्जेदार गोलंदाजी यांनी केली होती जगदीशने। पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली खातं खोलताना युगांत इलेवन वाडेघरची बिनगडी बाद एक। मनोजनं खातं खोललं पहिल्या चेंडूवर, लेफ्ट हँड ओर्ध विकेट बॅकफिट वर गेले, जागा बनवली जाईल सरळ ओलांडून बुलंदी बाव षटकार। बॅट मधून खात खोलताना या वेळेला शुभम लवली शॉट 6 रन। सँडी सर हा 5वा फलंदाज ठरतोय ज्यानं मात्र षटकारानं खातं उघडलंय। या स्पर्धेची उंची वाढवण्याचा खूप चांगला प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय। सुरेख फलंदाजी परंतु मनोज खातं खोलते, शुभमने खातं खोलते, एकने मनोजने खातं खाल षटकाराने। ते विंबेगाच्या बाहेरचा हा संघ अर्थात युगांत इलेवन वाडेघर कल्याण चांगला संघ स्थापित झालाय। बऱ्याच संघाकडून पाहिलं जातं अति नाबादलेला संघ आहे युगांत इलेवन वाडेघर। काय फटका होता, बॅक फटका एकदा फेकून दिला स्वेलेकीच्या डोक्यावरून, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयास केला होता परंतु यावेळेला मात्र तो टॉमी नव्हता, थेट गेला होता इनसाइड द सर्कल 30 यार्डच्या मध्ये स्वेरलेक शॉटला। सिंगल घेतली स्ट्राईक रोटेट नाव स्ट्राईकला जाईल शुभम अल्ठावा लागतात बिनगडी बाद। चांगली सुरुवात युगांत इलेवन वाडेघर
किन स्मृति घनसोली हा सकाळच्या सत्रात पहिला सेमीफायनल मध्ये पोहोचलेला पहिला संघ बेस कप 2021 मधला सूर्यकास दे देपांना असं भव्य दे स्पर्धा पाहतोय बेस बॉय दिवा कोलीवाडा आयोजित कैबालास भावेश मडवी सुनील पाटील शुभम मडवी स्मृती चषक 2021 चांगला फटका आहे मधोमध घेतलाय जाईल कुठे पाहायला मात्र आलोय मन बाउन्स का पूर्णपणे आज चौकार लाजवाब फटका या बोले बॅट मधून येते शुभमच्या चार रन डीजे तांत्रिक बिघाड आहे मुले थोडंफार ॲडजस्ट करताना डीजे येस आम्ही समजू शकतो वी कॅन अंडरस्टँड चौकार लागले धावसंख्येला आकार मात्र मिळत 12 धावा तब्बल जाते मॅन्डेटरी पावरच्या पहिले षटक टाकताना जय बालाजी राबाडकून गोलंदाज जयेश पॉईंटला आहे 38 ऑफसाईड ऑफस्टंप पॉईंट पॉईंट कब शॉर्ट एक्स्ट्रा कब सिली बी डॉप शॉर्ट मिडविकेट शॉर्ट स्क्वेअर लेग ऑन साईडला तेपर्यंत पुन्हा फुलटॉस घेतले बॅटवर फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला काऊ कॉनच्या ठिकाणी जोपर्यंत शतक जाईल फील्ड करेल एकदा पुढे गेले दुसरी धाव जोपर्यंत चेंडू फेक जाते दोन धावा आणखीन मात्र खात्यात टाकल्या यावेळेला शुभमदा 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या यावेळेला जय बालाजी राबाडाकडून गोलंदाज टाकताना जयेशने 14 या शुभमने सिंगल घेतली 4-2 अशा 3 चेंडूमध्ये शुभम आत्तापर्यंत पोहोचले वैयक्तिक 7 या धावसंख्येवर तर षटकाराचं खातं खोलताना मनोज खेळते 7 ओ हो डान्सिंग ग्रांत विकेट व्हॉट अ शॉट आहे स्टंट लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या डोक्यावरून काय फडका यार पदील आले ते पाहायला मिळालं व्हॉट अ ग्लोरियसली हिट इट अ फॅबुलसली आउटस्टँडिंग स्ट्रोक प्लेड बाय शुभम छेरन महागडं षटक युगांत 11 वाडेकर फार आक्रमण मॅन्डेटरी पावपेचं दुसरं पीठचं दुसरं आणि आपलं पहिलं टाकण्यासाठी जय बालाजी राबाडाकडून धावा झाल्यात खणखणीत फडकेबाजी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाज आतापर्यंत ओ हो आणि खरोखर फलंदाज आले माझ्या ठाऊक होता का आपण समोर आहोत मिडल अँड बरोबर लेग स्टंपच्या मध्ये दॅट इज अ नाईस डिसिजन गिव्हन अंपायर विराज लेग बिफोर द विकेट फलंदाज परतताना ज्याने षटकाराने खातं खोललं होतं मनोज परतलाय तंबूच्या दिशेला युगांत इलेव्हन वाडेकरला पहिला हजरा 18 या धावसंख्येवर वैयक्तिक 20 या धावसंख्येवर सोपून काढल्या त्या जयेश पण पहिल्या चेंडूवर काय चेंडू टाकल्या स्विंगला मात्र चकला गेला बरोबर अडलला स्टंपच्या मध्ये पंचांची फिंगर आसमानामध्ये भिराची परतवलं होतं लेग बिफोर विकेट बॅक इन पै बिलेन दुसरा चेंडू सुशील राईट आर्म ओर द विकेट ऑफ साईड ऑफ स्टंप स्टान्स बदलला होता ऑफ स्टंपच्या खूप बाहेर होऊन खेळून मग दिशा आली ते मेडिफ केल्या त्यापर्यंत बंबलिंग झालं त्या संधीचा फायदा घेत मात्र दोन धमा मात्र पळून काढल्या दॅट इज अ लवली रनिंग बिटवीन द विकेट शुभम आणि आत्ताच आलेला प्रतिमेश खातं खोलतो दोन प्रतिमेशने दोन धावसेने खातं खोललं युगांत इलेव्हन वाडेकर पोहोचले दुसरं षटक मार्गस्थ असताना एक गडेबाद 22 अतिशय दर्जेदार भव्य देवी स्पर्धा बी एस बॉईज दिवा कोलीवाडा बी एस 2021 राईट हँड ओर द विकेट सुशील स्टान्स बदलला आउट इन एस्टनच्या आउट इन खेळण्याचा प्रयत्न ऑस्टनच्या बराचसा बाहेर आला त्याच्यानंतर मात्र ज्यापण एबी खेळतो त्यामध्ये मात्र मारला होता हा स्लॉक स्वीप सिंगल घेतली स्ट्राईक रोटेट धावसंख्या पुढे जाते सरकते युगांत इलेव्हन वाडेकरची 23 एक गडी बाद 3 चेंडू आतापर्यंत सुशीलने टाकले पहिल्याच विकेट पहिल्याच चेंडूवर घेण्याचा मान मात्र मिळाला लेग बिफोर विकेट परतवलं मनोजला तंबूच्या दिशेला
जाताना एक षटकार असं सात धाव मात्र वैयक्तिक बैठक मारली होती पण पोचच्या बाहेर ऑफसाइड ऑफस्टंप पीच झाला ऑफस्टंपच्या बराच बाहेर ते पाहिलं आणि इशारा केला पुन्हा एकदा खराब चेंडूचा वाईट बॉलचा एक्स्ट्रा मध्ये धाव जाते एकने धावसंख्या वाढली जाईल युगांत वाडेघरची 24 धावसंख्या चांगली आहे विकेट गेली मात्र एक जरूर पण आम्हाला सामन्यामध्ये मॅन्डेटरी पावरचं दुसरं षटक याच्या मात्र 30 याच्या मर्यादा आहेत तर मात्र खुले होणार कारण जे दोन आहेत त्याला अजून मात्र 3 क्षेत्ररक्षण जाऊन मिळणार आउट 30 याच्या बाहेर ऑफसाइड व्हॉट अ लवली पंच यार ग्रेट स्क्वेअर ड्राइव 4 रन ब्युटिफुल शॉट आणि त्याला काट पंच केला दॅट इज वन बाउन्स क्रॉस द स्क्वेअर ऑफ द विकेट 4 रन बॅट मधून या बेलला शुभमचा सल्ला मायला आले फलंदाज काय फटकेबाजी यार सुशील टू शुभम ऑन द टोस हवेमध्ये नो मॅन लँड मध्ये जसा टप्पा पडे मिड विकेटच्या ठिकाणी आणि लॉंगांच्या ठिकाणी असलेला मधोमध चांगला रनिंग बिटवीन द पाहायला मिळाला दोन धाबा मात्र कन्वर्ट करल्या दोनने धावसंख्या मात्र नाही स्वतःच्या वैयक्तिक खात्याबरोबर संघाची पुढे 30 धावसंख्या स्कोर बोर्डवरती दुसऱ्या षटकातील आतापर्यंत सुशीलने टाकले 5 चेंडू चांगली धावसंख्या युगांत एलिव्हन वाडेघर कल्याण परिसरातील हा संघ मुंबई येऊन मध्ये येऊन बीएस कप मध्ये आपलं कौशल्य दाखवताना सुरेखाशी फटकेबाजी ओ अनादर टिपिकल शॉट ऑफ द एबी डिविलियर्स द पॅडल स्वीप हा फटका मात्र सचिननं आणला होता परंतु सचिनचं फटका जायचा अलॉंग द कार्पेट पण याच्या मात्र उंचीने कसं या फटक्याला कन्वर्ट केलं होतं त्याचं शास्त्रशुद्ध असं उदाहरण दिले होते एबी डिविलियर्स दॅट इज द फर्स्ट मॅन टू रेकआउट ओडी आय 31 डिलिव्हरी अँड मॅग्निफिसेंट 100 फास्टेस्ट सेंच्युरी एपी डिव्हिलर्स एक दिवस क्रिकेटमधला आणि त्यानेच मात्र सचिनचा हा फटका त्याला सौंदर्याची झलक दिली लॅट इज एंड ऑफ द सेकंड ओव्हर मॅन्डेट बॉलचे दोन षटकं संपतात दोन षटकामध्ये 15 धावांच्या सरासरी युगांत एलिव्हन वाडेघर कल्याण परिसरला धावा लावतो स्कोरबोर्ड 30 एक गडी बाद दरम्यान मधुर गीत डीजे ओके म्हणजे अजूनही थोडं ठीक ठाक करताना डीजे आपल्याला होऊ शकतं कारण बऱ्याच वेळेला थोडंसं मुश्किल होऊन जातं काय प्रॉब्लेम सॉर्ट अप सॉर्ट करताना त्यापर्यंत आम्ही समजू शकतो बऱ्याच वेळेला कुठे जा कंपनीत जा एखादा पंप्स घ्या कॉम्प्रेसर घ्या ऑपरेटरला पण कधी कधी निदेश वगैरे समजत नाही काय प्रॉब्लेम क्रिएट काय झालेलं आहे तसं याच्या बाबतीत म्हणता येईल आम्ही समजू शकतो जेव्हा तुम्ही सज्ज व्हाल तर आम्हाला इशारा करा डीजे ऑपरेटर तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो दोन षटकात संपलं हा दोन षटकं संपल्या 30 धावा लागतात गौरव आलाय हा जय बालाजी राबाडाकडून वैयक्तिक पहिला आणि संघाच्या बाजूने तिसरं षटक टाकण्यासाठी चांगला चेंडू दॅट इज अ लवली बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केला सिली मी डाऊनचा क्षेत्ररक्षण फेल करत होते दुसरी दॅग घ्यायची होती स्पष्ट नकार दिला चांगला डिसिजन म्हणता येईल प्रतिमेशचा कारण शुभमला वाटत होतं कोणतीतरी एक धा होईल पण तिथे शक्य नव्हतं कारण घुटपलत राहिला होता चेंडू सिली मी डाऊनला दॅट इज अ चांगली सोच हे निर्णय नाही असतात डोळ्यांचे इशारे मात्र दिल्यानंतर आवाजी कानापर्यंत झालं यू वेट येस नो वेट या तीन महत्वपूर्ण गोष्टी जुळल्या दॅट इज अ लवली बिटवीन द विकेट सरस ठरू शकते एक धाव मिळते 31 धाव स्कोरबोर्डवरती एक गडी बाद तिसऱ्या षटकातील पुढला चेंडू हा मिडल लाईन ऑफ स्टंपला पुन्हा एकदा आउट इन खेळण्याचा प्रयत्न सफल जरूर झाला पण तो मोठा फटका पाहायला मिळाला नाही या फटके या प्रकारचे तुम्ही स्लॉग स्वीप खेळता पॅडल स्वीप खेळतात त्यावर 360 मैदान असणं गरजेचं आहे हे मैदान तुम्हाला मोठमोठे धावे मिळतात स्क्वेअर ऑफ द विकेटपर्यंत तुम्हाला मात्र याचे मोठे फटके मिळू शकतात त्याचं बियंड ऑफ द विकेट हा मात्र मर्यादा असणार तिथे घोषित फाईन लेग लाँग लेग या ठिकाणी गेलं थर्ड मॅन बॅकवर्ड पॉईंट हे ठिकाण मात्र तुम्हाला मोठ्या धावासाठी मात्र वंचित ठेवणार एक धाव मिळते 32 धाव स्कोरबोर्डवर चांगलं विचार चांगला आहे गोलंदाजा कारण त्याने बरोबर मोठे मोठे फटके कुठे जातील बियंड द स्टंप हे चांगली सोच करून घ्यायला गोलंदाज गौरव राईट आर्म ओवर द विकेट ओ गुडने टेकले प्रॉपर मिळाला 6 धावा मात्र सुपर 6 रन
मात्र जबरदस्त दाखवलं प्रेक्षकांना, थेट प्रेक्षक पाहता इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून त्याच्या मध्ये मात्र प्रेक्षकाने या षटकारची मजा काय काय रंगलेला षटकार मारला बॅट मधून आला यावेला आघाडीवीर शुभमचा इप्लेड सुपरबली दोन षटकार खेळले एक चौकाराचा समय आकर्षक फलंदाजी युगांत इलेवन वाडेकर अफलातुल फलंदाजी धावसंख्या मात्र आकार घेते 38 प्रश्न येस डेफिनेटली इज गॉन प्लम भुवेके डोणे फलंदाज मात्र अतिशय धोका पत्करना प्लमच्या समोर अडलले दॅट इज अ सटीक निर्णय कारण पूर्णपणे पॉपिंग क्रीज मध्ये हा चेंडू आणि समोर होते एस्टा मिडल आणि लेग सुपर अंपायरिंग विराज पुन्हा एकदा क्षमस्व असावा सँडी सर दोन विकेट्स एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून बाद झाल्यानंतर मात्र थोडीशी माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया इंग्रजांनी हा क्रिकेट हा खेल आणला तेव्हा मात्र एलबीडब्ल्यूचा खऱ्या अर्थानं तो नियम नव्हता एलबीडब्ल्यू आधी नव्हता 1774 नंतर मात्र एलबीडब्ल्यूचा हा नियम मात्र अंमलात आणला गेला त्यानंतर आपण लहानपणी तुम्ही देखील खूप खेळ खेळलात लहानपणी आपण यष्ट्या कव्हर करून खेळ खेळायचो दोन बॉल जर का अंगावर आदले तर मात्र आपण बोलायचो की दोन लेग लागलेत तर तुला बाद करता येईल परंतु एलबीडब्ल्यू असं नव्हतं आता मात्र फलंदाज दोन्ही फलंदाज ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं मोठे फटके पाहायला मिळाले दोन्ही फलंदाज अक्रॉस द लाईन क्रीजमध्ये आत घुसून चेंडू काढण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय काय म्हणाल अक्रॉस द लाईन क्रिकेट बद्दल आणि टेनिस क्रिकेट बद्दल नेहमीच चांगला प्रश्न विचारला अक्रॉस द क्रिकेट इज खरोखर खराब सरळ रेषेमध्ये न येता पूर्णपणे घुसून खेळण्याचा प्रयत्न असपल आणि या प्रकारचे फटके जर झाल तर तुम्हाला मात्र गोलंदाज सोडणार नाही हे फटके हा फटका होता स्ट्रेट परंतु स्ट्रेट बॅटने दिली दिशा मिड विकेटच्या डोक्यावर षटकार सुपर मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड अँड छेर रन आल्या मात्र संदेश असा फलंदाज आहे ज्या मनोजनं खातं खोललं तर या संघाच्या आघाडीला येताना संदेशने मात्र येते चौथ्या क्रमांकावर येताना हा षटकाराने खातं खोळून युगांत इलेवन वाडेकरला पोचवलं 46 अशाच प्रकारचे फटके मारण्यासाठी मात्र एवढा मोठा पल्ला मात्र वाडेकर वरून थेट मात्र दिवा येते आणि प्रस्थान केलंय खूप चांगला खेळ साकारला गेलाय प्रेक्षकांची मने जिंकणारा खेळ साकारताय फलंदाजी करत असताना सर येस निश्चित गौरव शेवटचा अखेरचा चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप स्ट्रेट मॅन बॅक टू द बॉल गुड फिल्डिंग इथं फारत्र नो रन एंड ऑफ द थर्ड वर तीन षटकाचा खम संपलाय नाणेफेक हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाज उतरल्यानंतर दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये युगांत इलेवन वाडेकर हा 44 वर तीन षटक संपल्यात 44 लॉस ऑफ टू विकेट युगांत इलेवन वाडेकर जय बालाजी राबाडा आणि युगांत इलेवन वाडेकर हा खेळतोय हा विद्यमान स्थितीतला सामना बीएस कप 2021 अतिशय जबरदस्त असं आयोजन पाहतोय श्रीकृष्ण दिवा यांची खेळपट्टी आणि त्या खेळपट्टी दिल्या पुरवल्याबद्दल खरोखर मनपूर्वक स्वागत त्यांचा आभार व्यक्त केलं गेलं सकाल आणि तेच आम्ही याही वेळेला करतोय थँक्यू सो मच श्रीकृष्ण दिवा खेळपट्टी चांगली ठणठणीत पुरवल्याबद्दल चौथ्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज जय बालाजी राबाडा आफ्रिदी चांगला फटका आहे हवेमध्ये चेंडू जाईल हातामध्ये शॉर्ट एक्स्ट्राकवला शॉर्ट डिसमिसल इज बॅक सँडी सर पाकिस्तानचा आफ्रिदी जो गोलंदाजी करायचा आपण पाहिली असेल जलद गती जसं चेंडू पडल्यानंतर मात्र स्पीड गती प्रदान व्हायचा अगदी तसाच चेंडू फेकला गेला आउट स्विंगचा चेंडू आणि आउट साईड ऑफ स्टम्प 6 आणि 7 लाईनला चेंडू रिलीज केल्यानंतर मात्र हा चेंडू भिरकावून द्यायचा होता बॅट नक्कीच फिरवली होती बॅट्समॅन खूप चांगली होती परंतु चेंडू आणि चेंडू फळीमधला टायमिंग जे आहे ते टायमिंग चुकलं गेलं फलंदाजाला मात्र मोबदल्यामध्ये आपली विकेट गमवावी लागली त्यानंतर मात्र पूर्णपणे कमबॅक करतोय प्रतिस्पर्धी संघ राबाडा नक्कीच टायमिंग प्रॉपर नव्हतं इस मिस टायमिंग शॉट अचूक टिपला आफ्रिदी नाबाचा पहिलाच गोलंदाज आहे यावेळेला विकेट घेतो आपल्या पहिल्या चेंडूवर हदरा मिळून देते यश मिळून देतात जय बालाजी राबाडे संघाला स्थिती आहे 44 तीन गडी बाद यावेळी फलंदाज परतला तंबूच्या दिशेला प्रतिमेश
चार धावा काढल्यात आफ्रिदी। इथे स्ट्राइक रेट म्हटलं तर सर्वाधिक जलद 7000 धावा ओडीए मध्ये चांगले स्ट्राइक रेट 6000 पेक्षा किंचित पुढे हे चेंडू घेतले होते सईद शाहिद आफ्रिदीने। आणि याच आफ्रिदीच्या नावाचा गोलंदाज यावेळेला जय बालाजी डाबाडा करून गोलंदाजी टाकताना पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून देते आपल्या संघाला। ही सफलता होती आफ्रिदीची आणि संघाची तिसरी। तीन गडी बाद स्कोर जाते 45 वर। चौथं षटक मार्गस्थान, दोन चेंडू आता पटावले, थोडेसे बातचीत होते आपले सहकारी खेळाडूबद्दल याच आफ्रिदीची। गोलंदाजी चांगली आहे आम्ही पाहिलेलं आहे, राबाडा कोलीवाडा गावदेवी राबाड आयोजित त्या चषकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, फलंदाजी चांगली कधी ऑलराउंडर भूमिका आहे जसं आफ्रिदी शाहिद आफ्रिदी ऑलराउंडर पाकिस्तानची जी भूमिका करायचा तीच भूमिका जे बालाजी राबाडकून याची पाहायला मिळते आफ्रिदीची। कमझिंग बोर्ड राईट अमोर्त विकेट फटका काऊ कारणांचा जो क्षेत्ररक्षक होता प्रयत्न करत होता पण प्रयत्न मात्र निष्फळ छेरन। नंतर शुभम आणि संदेश असे षटकार मारणारे फलंदाज आहेत युगांत इलेव्हन वाडीकरकडून। दोन षटकार आतापर्यंत लगावले आहेत, चार चेंडू खेळल्यानंतर संदेशने धावसंख्या पार नेली 51 वर। थँक्यू सो मच डीजे, थोडं लक्ष दे माझ्या। काय काय गप्पा रंगल्या तुमच्या, 51 धावा। डीजे भूमिका तुम्हाला चोख निभावायला लागेल, थेट प्रेक्षेपण चालू आहे इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून। बीएस कप 2021 मध्ये बॅटचे आउटसाइड लागले गेले बरोबर बियंड स्टंप जेथे घोषित क्षेत्र आहे, एक धाव फक्त मिळेल या फटकाबाजी करताना। 5 चेंडू खेळले, 52 धावा लागल्यात, धाव फटकावर स्कोर स्वतः पोहोचतोय। 5 चेंडू खेळल्यानंतर 14 धाव येतात उक्षेकर। संदेश चांगली फलंदाजी, नवीन फलंदाज भूषण आहे नॉन स्ट्राइक एंडला। अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, बघू 8 चेंडूमध्ये कितपर्यंत धावसंख्या घेऊन जाईल। 77 धावसंख्या आजचा उच्चांक आहे, त्या उच्चांकाला ओलांडते का बघायला 8 चेंडूमध्ये, कारण धावा लागल्यात 52 वाडेघर युगांत इलेव्हन। शटअप चेंडू शटअप पुल केलाय, उंची जास्ती लांबी कमी, ओ चांगला प्रयत्न मात्र असफल। चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव। चांगला प्रयत्न केला तर जवळजवळ नितेश मिड विकेटहून जवळजवळ गेल्या होतं स्वेल लेगच्या ठिकाणी, किती चपलता डेडिकेशन चांगलं होतं। सफलता मिळाल्या पण कौतुक वाटते क्षेत्ररक्षकाचं, 10 मिळते 1:53 लागतायत स्कोरबोर्डवरती। 3 गडी बाद नाणेफेक हरल्यानंतर युगांत इलेव्हन वाडेघर शॉर्ट पॉइंट लाईक क्षेत्ररक्षक, शॉर्ट एक्स्ट्रा कबर लॉंग ऑन लॉंग ऑफ काऊ कॉर्नर अँड डीप मिड विकेट फटका पुन्हा मिस टायमिंग, जाईल काऊ कॉर्नरच्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहे फील्ड करेल, एक धाव घेतली, जोपर्यंत ऑन द स्टंप चेंडू फेक जाईल तोपर्यंत 2 धावा आरामात आपल्या खात्यात जोडल्या फलंदाजाने। 2 ने धावसंख्या मात्र वाढली या वेळेला युगांत इलेव्हन वाडेघरची। 3 गडी बाद 55 धावा 55 इज अ सुपर बियॉन्ड द जर्सी नंबर बेन स्टोक, त्यात 55 ने मात्र इंग्लंडला जे कधी मिळालं नव्हतं वर्ल्ड कपचं मान तो मिळवून दिला, त्याचं खरं कारण होता हा बेन स्टोकचा ऑलराउंडर परफॉर्मन्स। काय खेळला यार शेवटच्या क्षणामध्ये नितेश, त्यांनी हार न मानता झुंजवलं होतं, पण त्याच्यासारखं वर्ल्ड कप मधला थरार पाहायला मिळालं होतं, चित्त मात्र कुठेतरी विचलित होतं प्रत्येक प्रेक्षकाचं। वॉट अ लवली, आणि महत्वाचं म्हणजे त्या 5 धावा ज्या मात्र अंगाला अंगाचा वेध घेऊन त्या एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्या, त्या 5 धावांना मात्र खऱ्या अर्थानं तो विजयी मिळवून दिला इंग्लंडला। कौतुक वाटतं केन विलियम्सचं, काय कॅप्टन कुल, हराकार माधवला असा दुसरा कोण त्याच्या टप्प्यात लागला, चेंडू मात्र स्वेल लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातून सटकलाय। कॅचेस विन द मॅचेस, फलंदाज मात्र बाद झाला झेल सुटल्यानंतर। 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर पहिला चेंडू मात्र 2 झेल सुटल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, मिळाले 1 धाव। नो बॉल बिमर, 1+1 अशा 2 धाव मिळतील बिमर वरती, आणि चेंडू घेऊन गोलंदाज हा 3 हिट गोलंदाज आहे सुशील। पहिले षटक टाकलं होतं, 10 धावा खर्च केले, आता P2 दुसरं षटक टाकताना त्या ओर मध्ये नसेल तर बॉल काउंट केला जाणार नाही याची दक्षता घ्या। फ्री हिट भीमर राय, विकेट जरूर मिळाली पण त्या मिळाल्या विकेटवर रनआउटवर मात्र बॉल काउंट केला जाणार नाही याची दक्षता।
हेलो दोन धावा जोडल्यानंतर 57 धावसंख्या जाते स्कोर वरती स्कोर बोर्ड वरती युगांत इलेवन माडेघरची पहिल्यांदा फलंदाजी करताना आपण पाहतो अतिशय दर्जेदार असं क्रिकेट प्रीत ऋतिक ऋतिक जातोय ऋतिक फ्री हिट चा चेंडू ड्राइव केले दिशा दिली मिड विकेट आणि काउंट करणे तो मनशत्रक फील्ड केली दुसरी धाव करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु बरोबर पाठवला चांगला मात्र अचूक निर्णय घेतला फलंदाजाने आणि इथे मात्र फलंदाज मात्र बाद होताना दिसतोय काय सटीक थ्रो यार लवली ऑन द थ्रो म्हणूनच अफ्रिदीला या जय बालाजी राबाडाचा पाकिस्तान सारख्या अफ्रिदी सारखा ऑलराउंडर मानला जातो नितेश काय थ्रो होते यार मजबूत खांद्यातून थेट दिली होती इष्टरक्षाच्या हातामध्ये ऑन द स्टंप थ्रो नतीजा विकेट सुपर्ब यार जेव्हा शो व्हायच्या तेव्हा मात्र कपूर हे नाव जोडलं जायचं रवी कपूर व्हाईट अँड व्हाईट याच्याबद्दल दिसण्याचं कारण होतं आपल्याला स्वतःला मेंटेन करण्यासाठी व्हाईट अँड व्हाईट घालायचं रवी कपूर जितेंद्र कारण काळे कपडे केलं तर थोडं ढोल मटोल वाटेल आणि त्यासाठी पूर्णपणे तसं न वाटता आपण मेंटेन राहावं सफेद कलर सौंदर्याचं प्रतीक ओ गुड लेंथ बॉर्डर बॅक लेंथ डिलिव्हरी चकून स्विंगला चकला गेला हा फलंदाज सरल हातामध्ये विकेट किपरचा जितेंद्र डाट चेंडू पुन्हा जाते बॉलिंग मार्क पर अतिशय चांगली गोलंदाजीने टाकली मॅन्डेटरी पावरचं दुसरं षटक होतं आपलं पहिलं त्या धावामध्ये दिल्या 10 एक विकेटही घेतली होती याच सुशीलने आणि तोच आला गोलंदाज हाणामारची षटक घेऊन स्लॉगिंग वरला राईट आर्म उर्दू विकेट धावा लागल्यात 58 चार गडी बाद हो इथे वळवला बॅकफुट वर गेला जागा बनवली दिशा दिली स्वेलेगच्या ठिकाणी क्षेत्रक्षण पोहोचेल एकदा मात्र मिळते फलंदाजाला इकडे धावसंख्या मात्र पोहोचलेले 5 गडी बाद झालेले नो बॉल पुन्हा एकदा नो बॉल हा कमरेच्या वरती अडलला आणि इथे मात्र गोळंदाजा थांबवले एक बीमर टाकला होता आणि दुसरा कमरेचा वरचा बीमर आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे जो गोळंदाज मात्र बीमर 2 वेळा टाकेल त्याची गोळंदाजी तिथेच थांबवता येते याच नियमाना धरून मात्र अंपायरने एक चांगला निर्णय घेतला 2 बीमर टाकताना गोलंदाजाला त्याची गोलंदाजी बंद केली सुशीलची 3 चेंडू मात्र टाकायला लागतील जय बालाजी राबाडे संघाच्या दुसऱ्या गोलंदाजाचा हा पहिला डाव संपवण्यासाठी 3 चेंडू अजून शिल्लक आहेत चांगल्या स्थितीमध्ये या वेळेला युगांत 11 वाडेघर 5 गडी बाद 60 फ्रीट 4 चेंडू माफ करा कारण नो बॉल आहे म्हणजे 4 चेंडूचा खेळ अजून एक गोलंदाज 4 चेंडू टाकायला लागतील पहिला इनिंग समाप्त करण्यासाठी गोलंदाज विवेक गोलंदाज राईट हँड फ्रॉम द विकेट इथे मात्र नो बॉल टाकून जो गोलंदाजीला आला त्याने पहिला चेंडू मात्र खराब सुरुवात करताना वाईट प्लस 1 अशा 2 धावा मात्र खर्च केल्या फ्री हिट कंटिन्यू नो क्वेश्चन कंटिन्यू फ्री हिट असेल 4 चेंडूचा खेळ आहे चांगल्या स्थितीमध्ये जाण्याची शक्यता आहे यावेळेला युगांत 11 वाडेघरला 5 गडी बाद धावा लागल्या स्कोर बोर्डती 62 लॉस ऑफ 5 विकेट वाडेघर युगांत 11 राईट आर्म ऑफ द विकेट पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल केले चेंडू जाते घोषित जातात एक फक्त धाव मिळेल यावेळे फलंदाजी करताना ऋतिक आणि जितेंद्र 3 चेंडू येस 4 चेंडू मी सांगितले फक्त त्याच्यानंतर वाईट टाकला आणि हा चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये अजून 3 चेंडू मात्र टाकायला लागतील नवीन गोलंदाज विवेक हा कोटा पुरा करताना सुशीलचा बीमर टाकला त्याची गोलंदाजी बंद केली त्याच्या जागी आला गोलंदाज विवेक व्हाईट टाकल्यानंतर हा चेंडू मात्र सिंगल घेऊन गेला 63 लागतात स्कोर बढवती 5 गडी बाद युगांत 11 वाडेघर कल्याण विभागातील त्याला टक्कर देताना राबाडा संघ नवी मुंबईचा क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी अखेरचा षटक टाकताना पुढली चेंडू विवेक जोरदार मारण्याचा लप करण्याचा प्रयत्न चेंडूची उंची जास्ती एलिमिनेशन 9 लवली कॉट यार सुपर्ब कॅच
अफलातून झेल घेतला या वेळेला शतरक्षकाने. इस्राएल कॉट इस्राएल बोल्ड बाय विवेक. सावी विकेट च पतन, सावी विकेट पडली, स्कोर बोर्ड होती 63. तर राज भोईर सर्व चित्रपट नायक होते राज बब्बर. ओहो हो जितेंद्र ऋतिक राज बब्बर. दोन चेंडूचे सिल्लेक, पाचवा चेंडू घेऊन विवेक राईट आर्म राऊंड द विकेट पुढे सरसावले फलंदाज लावले स्विंग इन द मिस. या वेळेला स्विंगला चकल्या गेल्या आणि इथे रनआउटच्या रूपामध्ये मात्र स्ट्राईक घेण्याचा नादामध्ये विकेट फेकली. पण अतिशय महत्वपूर्ण असणार आहे जर तुमची लेबल झाली एक एक धावत नाही निघाली प्रश्नच नाही. धावसंख्या आहेत तिथे 68. जरूर विचारावं तुमचा सर्वाधिक अधिकार आहे पण याच्या अगोदर दोन वेळेला मी म्हटलं 68. 68 फॉर लॉस ऑफ माफ करा 63 आहे. 1 2 3 धावसंख्या रोखण्यात आली. मोठा फटका त्याच्यानंतर मारू दिला नाही, बिमर टाकले, वाईट टाकले, पण षटकार मात्र या ओव्हर मध्ये आला नाही. हे मात्र चांगली गोष्ट बाप घडते जे बालाचे. वाईट आणखी एक. खूपच लांबड जात हे षटक कारण दोन बिमर टाकले होते गोलंदाजी टाकताना सुशीलने, या वेळेला दोन वाईट टाकले मध्ये 4 एक्स्ट्रा टाकलेत. 10 ओव्हरचा हा गोलंदाजी, 11 चेंडू पर्यंत लांबतोय षटक. नित्य सँडी सर मला वाटतं हा रणनीतीचा भाग असायला पाहिजे. षटकार चौकार द्यायचं नाही, एक्स्ट्रा एक्स्ट्रा गेली तरी वाईट गेला तरी चालेल. गेम प्लॅन असू शकतो डेफिनेटली. राईट आर्म राऊंड द विकेट शेवटचा फुल टॉस, त्याचा संधीचा फायदा घेत मात्र उंची प्रॉपर नसताना हातामध्ये मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाचा. 8 गडी बाद 5 ओव्हरचा खेळ समाप्त. या 5 ओव्हर मध्ये खेळताना युगांत 11 वाडेकरने धावा बनवल्या 8 गडी बाद 64 बरोबर 65 13 65 पर ओव्हर रन रेट रिक्वायर्ड विन दिस मॅच 13 65 टू विन जय बालाजी राबाडा. काय होईल काय नाही सांगते परत येऊया. त्या दरम्यान एक समधूर संगीत ऐकण्यासाठी जाऊया मैदानाच्या बाहेर डीजे ऑपरेटर कडे. आहे डीजे लाईन अप करून जायचं मैदानामध्ये. या स्पर्धेचा नियम आहे. इंडिया क्रिकचे कॅमेरा बिकॉज दर बंटी स्कोरच्या भूमिकेत आपण थेट प्रेक्षक पण दाखवता. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स याने प्रत्येक सामन्यासाठी राजेंद्र स्पोर्ट्स एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे मालक राजेंद्र राजू याने प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी एक ब्रँडेड टी शर्ट ठेवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कोलीवाडा किचन फॅमिली रेस्टॉरंट यांच्याकडून 20% डिस्काउंट कूपन मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आम्हाला डीजे थोडा आवाज वाढव. या स्पर्धेसाठी ज्याचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे सफलतेने ही स्पर्धा यशस्वीरित्या करण्यासाठी आदरणीय आमचे रमेशदादा पाटील, चेतन नाईक, राजेश मडवी, निलेश पाटील, करण मडवी, ओमनाथ मडवी, सीताराम मडवी, बंडू केनी, प्रकाश केनी, प्रभाकर मडवी, राणाजी उद्योजक, प्रेमनाथ पाटील, निलेश कोलसकर, निकेतन पाटील, श्रीकृष्ण धीबा याने खास सहकार्य केले पीच दिल्याबद्दल. या सर्वांचं मी पुन्हा एकदा बी एस बॉई दिबा कोलेबाडा बी एस कप 2021 मी मनपूर्वक त्यांचा धन्यवाद देऊन त्यांचा आभार प्रकट करतोय. सो मच थँक्स ऑल ऑफ यू. तो जिंकेल तो लगेच दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. दिविशा 11 एरोली आणि तो मॅच असेल 4 ओव्हरचा. याची दक्षता घ्या. दिवा ग्रामस्थ मैदान दिवा कोलेवाडा आपण पाहिलं जातो. अतिशय दर्जेदार असं आयोजन बी एस कप 2021 बी एस बॉय दिवा कोलेवाडा
कैलासवासी भावेश मडवी, सुनील पाटील व शुभम मडवी स्मृति चषक 2021 यांच्या स्मृतीला उजाला देण्यासाठी यांच्या खास चांगल्या आठवणी आपल्यापासून नाहीत, नसतानाही त्यांच्या आठवणी आमच्या जवळ आहेत, त्या आठवणींना उजाला देण्यासाठी पुन्हा आपल्या भेटीला घेऊन आल्या बीएस कप 2021 अतिशय दर्जेदार आयोजन बीएस बॉईज दिवा कोलीवाडा आयोजित। 5 षटकामध्ये धावा जमवल्या, 8 गडी बाद 64 65 टू विन, 35 धावसंख्येला उत्तर देण्यासाठी जय बालाजी राबाडा संघाकडून आघाडीची जोडी ही खेळपट्टीवर। गोलंदाज साठी येतो प्रथमेश, फलंदाजी करताना मात्र चांगला वनडाऊन येताना चांगली फलंदाजी करण्याचा मात्र त्याचा विचार होता, पण एक ते 4 धावसंख्येवर विकेट गेले, ते प्लम विकेट हे टिपलेलं होता। अरे आफ्रिदी येतो, हा स्लॉग पहिल्या मॅन्डेटरी पॉवरचा जसं सेटअप चालू होईल मी म्हटलं होतं, चांगला ऑलराऊंडर आहे पण स्ट्राईक एंडला जाईल डावखुरा फलंदाज जय बालाजी राबाडी राबाडा कडून इस्रार। व्हेरी डिफिकल्ट नेम अनितेश, इस्रार विसरला होतो पण नाव आहे, नावाचा आदर करतो आम्ही। अफ्रिदी आणि आता पेपरामध्ये आज अतिशय वाईट बातमी येते, वसीम जाफर याच्यामुळे खरोखर उत्तराखंडचे पदाधिकारी आहेत त्यांनी मात्र डाऊट केले, संशय केलाय का वसीम जाफर प्रशिक्षक असताना मात्र तो जो निवडतो खेळाडूंना त्याच्यामध्ये बराचसा माझ्या त्यांच्याच कोट्यातील खेळाडूंना मात्र तो प्राधान्य देतो, बऱ्याच जणी त्याच्यामध्ये सपोर्ट केले, अनिल कुंबले फ्रंटवर येतात त्याचा सपोर्ट करतोय का, असं कोणतीही गोष्ट वसीम जाफर करणार त्याला जवळून मिळवतोय, इरफानने मनोज तिवारीने एक कट्टर पाठिंबा दिलेला आहे, असं कोणत्याच बाबतीत घडणार नाही, इज अ जेंटलमॅन प्रशिक्षक आहे, खेळाडू म्हणून ज्याने गाजवलं सर्व दावा या रणजीमध्ये पाहिल्या जातात वसीम जाफर, आणि त्याच्यामध्ये मात्र या पदाधिकाऱ्याने एक संशय केला आहे का सिलेक्ट करताना हा आपल्या जवळच्या खेळाडूला निवडतो, राईट आर्म बॅकफुटवर गेला जागा बनावली, दॅट इज अ लवली स्ट्रोक यार, दन दन एक वन बाउंस क्रॉस द बाउंड्री फॉर 4 ला जबाब एक्स्ट्रा कवर ड्राय 4 रन। खोळताना इसरार जय बालाजी राबाडा संघाचा आणि स्वतःचा बॅकफुटवर गेला जागा बनवले, वॉट अ लवली उडवून दिला, उडवून देताना त्याची फणंदाजी पाहण्यासारखी होती, बॅकफुटवर गेला सरळ त्याचे हात होते ते डोक्याच्या समोर, हेड अँड हँड कोऑर्डिनेशन सो ब्युटिफुल, क्लास शॉट ऑफ द आंतरराष्ट्रीय क्रिकेट सौरभ दा बीसीसी प्रेसिडेंट बंगाल टायगर, पण चांगली स्थिती आहे कारण सोप्या धक्क्यातून मात्र सावरले, बरेच क्रिकेट रसिकाने मात्र पाय देव आहेत ते पाण्यात ठेवले होते दादांसाठी, राईट आर्म ड्रॉप द विकेट, पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचं बोलतो होता त्याचे लवली ब्लॉक हॉल चेंडू, प्रथमेशचा वाडेघर युगांतकडून गोलंदाजीसाठी आले, पी वनचं पहिले षटक टाकण्यासाठी लक्ष 65 धावांचं, बरोबर 13 धावांची आवश्यकता आहे, 2 चेंडूमध्ये खर्च धावा केले प्रथमेशने 5, पी वनचं पहिले षटक झिंकेल तो लगेच 4 ओव्हरमध्ये खेळताना दिसेल बी एस कपमध्ये देविशा एलोनी या संघाबरोबर सुरे क्रिकेट। 5 ओव्हरमध्ये धावा बनवण्याच्या 65-13 धावांच्या प्रति षटकाच्या एक गतीनं सरासरीनं रन रेट रिक्वायर्ड, राईट आर्म मोर द बेक कडक शॉट हातामध्ये एक्स्ट्रा कव्हरला, बरोबर झालं विणलं होतं आणि तो चेंडू टाकला शॉर्ट टॉप लेंथचा बॅक लेंथ, जागा बनवली पण नॉट प्रॉपर टायमिंग, सरळ हातामध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर। निदेश फलंदाजाची चुकी ही झाली की चेंडूच्या मेरिटनुसार खेळायला गेला, जर का थोडीशी ताकद लगावली असती तर नक्कीच इनफील्ड भेदली असते आणि चौकार नक्कीच लगावला असता, परंतु आपल्याकडे थोडासा वेळ आहे, मगाशी तुम्ही वासीम जाफरची बॅड न्यूज सुनावली, आपण एक गुड न्यूज देखील सुनवूया प्रेक्षकांना, सचिन रमेश तेंडुलकर यांचे सुपुत्र अर्जुन तेंडुलकर यांची मात्र IPL जे येणारे IPL आहेत त्या IPLच्या सिलेक्शनसाठी मात्र नक्कीच ऑप्शनसाठी त्याची निवड झालेली आहे, त्यांना देखील शुभेच्छा देऊया, जर आपल्याला जर का पाहायचं असेल तर शुभेच्छा आपल्या पोहोचायला पाहिजेत त्यांच्याकडे, आणि जर का सिलेक्शन झालं तर मात्र सचिन रमेश तेंडुलकर यांचे सुपुत्र मात्र IPL मध्ये खेळ करताना आपल्याला देखील पाहायला खूप आवडेल सँडी सर। नक्कीच क्रिकेटचा देव ज्याप्रमाणे खेळत त्याच्या मुलाला खेळताना निश्चित आवडेल,
ऑल ऑफ शुभेच्छा देऊया अर्जुन सचिन तेंडुलकर भावी क्रिकेट साठी। तर पहिले विकेटचं पतन झालं, चांगले फलंदाजी करत होता पण तो चेंडू ठेवला, मजबूर केलं होतं। जोरदार ताकदीचा वापर जाईल, ओ लवली फिल्डिंग यार, ज्याने फलंदाजी अतिशय दर्जेदार केली शुभम। 25 धावा मात्र ठोकल्या, दोन षटकार एक चौका, तोच मात्र क्षेत्ररक्षक आला या चौकाराच्या आड। काय क्षेत्ररक्षक यार, सुपर्ब डीप मिड विकेट विजन एरिया। दोन धाव मात्र काढले, दोन धाव संख्येत बाहेर जाईल जय बालाजी राबाडा संघ। पहिल्या षटकाच्या दरम्यान 7 वर, 1:07। लाजवाब फटका यार, बघण्यासारखा पर्याय नव्हता, दॅट इज अ सुपरबली स्ट्रेट बिटवीन लॉन्ग ऑन अँड लॉन्ग ऑफ। 4 रन, बेमिसाल टायमिंग, फलंदाज बॅट मधून चौकार खेचताना जय बालाजी राबाडा संघाचा अप्रिदी सुशांत अफ्रिदी आहे, नॉन स्ट्राइक एंडला सुशांतच्या बॅट मधून ओ पंच केला, उंची जास्ती होती परंतु 30 यार्डच्या मध्ये हा स्क्वेअर ऑफ द विकेट होता क्षेत्ररक्षक, त्यामुळे सेफ शॉट जाईल 1 धाव्यासाठी घोषित क्षेत्रामध्ये। चांगला षटक आतापर्यंत, चांगलं प्रतिमेश गोलंदाज झाला तर युगांत इलेव्हन वाडेगावने का सटीक पहिल्या चेंडूर चौकार खाल्ल्यानंतर हार न मानता काय गोलंदाजी केली, सिंगल दिली, विकेट घेतला, चौकार मारल्या इस्सारचा आणि त्याच्यानं 2-4-1 अशा 12 धावा खर्च करतो, 13 धावांची सरासरी, 12 धावा 1 गडीबाद। काय सुरुवातीबद्दल म्हणाल नितेश? सुरुवात तर खूप चांगली झाली मी म्हणेन, पण आपण जरा स्पीड अप करायला सांगूया थोडी क्षेत्रक्षकांना, थोडस घ्यायचंय कारण अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि दोन्ही सामने मात्र नक्कीच जास्तीत जास्त षटकांचे कसे खेळवता येतील त्याचा आपण प्रयत्न करूया। मी विनंती करणं वाडेकर संघ, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, 4-1 सुरुवात करा प्लीज। 2-4-1 4-1 विकेट, 2-4-1 विचार नाही विचाराचा आधी करणार, वी डेफिनेट असतो कॉमेंट्री बॉक्स। एक थोडस छेदतोय, 12th मॅन आपण कशासाठी बोलवतो, 12th मॅनला ह्याच्यासाठी बोलवतोय कारण त्यांनी धावत्या स्कोरबोर्डवर थोडस त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, म्हणूनच मगासपासून आम्ही अनाउन्समेंट करतोय की तुमचा 12th मॅन आमच्या कक्षामध्ये येणं गरजेचं असेल, विनंती करतोय आपण या कारण अशा प्रकारचे करेक्शन, कारण लाईव्ह ने आपण ही स्पर्धा कव्हर करतोय। टेनिस क्रिकेटचं ग्लॅमर जर का आपल्याला वाढवायचं असेल तर अशा मायक्रो लेवलवर मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे। जाऊया थेट सामन्याकडे, संडी सर। येस थँक्यू, इथे चांगला फटका पूर्ण तर बोलावला, चेंडूला दिशा दिली लॉंग जेच्या ठिकाणी, तिथे मात्र लांबलाचा फटका गेल्यानंतर धाव मात्र मिळेल फक्त 1-1 मात्र धाव संख्या जाते पुढे जय बालाजी। पहिल्याच ऋतिक हा गोलंदाजा जर पहिला चेंडूवर दिशा दिली होती 1 धावसंख्येने पुढे जाते 13 वर, 65 धावांचा पाठलाग करताना या वेळेला आपण पाहतोय जय बालाजी हा राबाडा नवी मुंबईचा टक्कर देताना कल्याण विभागातील युगांत इलेव्हन वाडेगावच्या संघासमोर। गोलंदाजाचं प्रतिपेष्ट पहिले षटक हाताळलं, 12 धावा खर्च करता एक चांगला फलंदाज इसारला मात्र त्यांनी धाडलं हा तंबूच्या आसऱ्याला 1:13। राईट आर्म उर्द विकेट, ओ लवली सुपर प्लेअर, बरोबर अभ्यास केला कोणत्या प्रकारे हा फलंदाजी करतो अफ्रिदी, पुढे येतो पाय उचलले बरोबर जसा रिलीज करणार, थोडं शांत डोकं ठेवलं गोलंदाजाने आणि बॅकअप लेनची जी गोलंदाजी होती ती आखडली, राईज केला चेंडू, मजबूर केला, मोठा फटका खेळण्याच्या विरुद्ध, लवली बॉलिंग यार, चांगली सोच आहे। सँडी सर, मगाशी फलंदाजी करत असणारा हाच वाडेकर संघ खूप चांगले टेक्निकल स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळाले, सुजबूतचं अंडरस्टँडिंगचं मॅच्युरिटी इनिंग आपल्याला पाहायला मिळाली, क्षेत्ररक्षण करत असताना देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं असं मला वाटतंय की या मैदानाचा पुरेपूर अभ्यास आहे की काय? नक्कीच, कारण गेम प्लॅन जेव्हा त्यामुळे पहिल्यांदा येता मैदानामध्ये अभ्यास करता ते जरूरी यासाठी असतं, कोणत्याही संघ येण्यामागचा काय तर अभ्यास त्यांनी करावा, कोणत्या प्रकारची खेळपट्टी कुठे जवळ आहे, कुठल्या पहिल्या टप्पा पडल्यानंतर चेंडू किती वेगाने जातो, कोणत्या प्रकारे चेंडू ऑफसाईडला टाकले का खोलंदाज खेळताना कसा अडखळतो, हे अभ्यास येण्याआधी तुमचा संघ दाखल होण्यासाठी जरुरी असतं, ते जरुरी होता का वाडेकर इथे लवकर आला होता, अभ्यास केला त्याच्यानंतर गोलंदाजी, सुपर प्लेअर फलंदाज बाद, मी म्हटलं त्यामध्ये टप्पा कसा टाकावा त्याचा योग्य दिशेने टप्पा टाकला बॅकलेंथला, राईज केले चेंडू सरळ हातामध्ये बॅटची कट घेऊन, फलंदाज परतला जय बालाजी राबाडा संघ, सुशांत बॅक इन पॅव्हिलियन, काय गोलंदाजी एक नजर लागण्यासारखी ऋतिकची गोलंदाजी, लुपली बॉलिंग, त्याचं मॅजिक फिगर टाकताना एक सिंगल
एक विकेट अशा फक्त पांच चेंडू मध्ये दोन धावा खर्च आणि आताच फलंदाजा परतवला हा सुशांतला दोन गडी बाद 15। गरीब व्यक्ती चार चेंडू दबा टाकलेले ऋतिकने पाचवा चेंडू गुण राईट मोडत पिके ओ हो कमालीची भेदकता बॅकअप लेन चेंडू टाकता गुंडला टप्पा पडल्यानंतर स्विंग होऊन स्विंग आणि वेगाले मात्र चकला आलेला नवीन फलंदाज यावेळी लपत पाहतो बाबूला मात्र चकून गेला स्विंग आणि हा स्पीड काय गोलंदाजी यार सुपरबली युगांत 11 बाडेगरचा हा आलाय पीटचं दुसरा आणि आपलं पहिलं षटक टाकण्यासाठी ऋतिक सुपरब्ली बॉलिंग लाईन अँड लेंथ त्या लाईन अँड लेंथवर मला जखडला गेला चौथ्या चेंडूवर विकेट पाडून गेला सुशांत हा माघारी डगआउटमध्ये जसंच गेला होतं बॉलिंग लाईन पण आपली स्टार्ट घेतली दोन पावलं जसं पडता चेंडू हटतातून सटकल्यानंतर रनिंग थांबवलं पुन्हा आपल्या बॉलिंग मार्फत इज कमिंग कॉमेंट्री बॉक्स एंड राईट आर्म उर्दू शॉर्ट पॉइंटचं क्षेत्ररक्षण काहीतरी खुणावत होता ही एकाग्रता लागते क्रिकेटमध्ये खेळताना ती एकाग्रता जसं पाहिलं लॅक ऑफ द कॉन्सन्ट्रेशन बॅक राईट हॅम मोर द विकेट आपटी बार प्रॉपर लेत नव्हती असं म्हणतो होतो स्वेरलेग व्हाईट मात्र देण्यात आलं इथे स्विंग ती गेम वाईट बॉल मेलेल एक्स्ट्रा धाव जय बालाजी राबाडेच्या स्कोरबोर्ड मध्ये पहिल्या धाव मध्ये झका सुरुवात करताना चार चौकाने खातं खोळलं होतं पण तोच खेळ मात्र इस्रायलला कायम ठेवता आला नाही पाच धावसंख्या तंबूच्या आसऱ्याला परतताना या क्षेत्रात या गोलंदाजाने कमाल करताना आपल्या संघाला वाडेकर संघाला मात्र बॅकअप करून दिलं वापसी करून दिलं सटीक लाईन अँड लेन गुड बॉलिंग एनालिसिस ऋतिक धावा लागल्यात फक्त 16 65 धावांचं टार्गेट आहे मधोमध घेतल्या रंग मध्ये हा मात्र षटका नेल आकर्षित 7 धाव्यांसाठी व्हॉट अ शॉट ऑन पुल पुल इज सक्सेसफुल बाबूच्या बॅट मधून धमाका 6 रन। चुका कुठेतरी मध्ये मिसकम्युनिकेशन संदेश वेगळा जाईल थेट प्रेक्षेपण पाहताना मी पुन्हा एकदा तुम्हाला नम्रतेची विनंती घेत आहे एक वेळा चौकार षटकार ठोकलं ना का तुम्ही थोडंसं मात्र एकमेकांशी हिजगूज करा चर्चा करा का किती स्कोर झालेला आहे पहिलं दोन षटक संपत आहेत धावसंख्या 21 दोन गडी बाद दोन षटकांचा खेळ संपला 65 धावसंख्येला उत्तर आहे जय बालाजी राबाड संघाचं या वेळेला 21 दोन गडी बाद 21 तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू ओ लपली यार्ड व्हॉट अ लेग ब्रेक फ्लॅट दिली फ्लॅट गेले चेंडू वळवला फिरकी घेतली आणि गिरकी उडवली अफ्रिदीची चेंडू डॉट स्विंगला मात्र लेग ब्रेकला फसला चकला गेला हातामध्ये विकेट किपरच्या चेंडू हा गोलंदाज प्रथमेश त्याने पहिलं षटक मॅनेबल टाकलं होतं 12 धावा खर्च करताना एक विकेट घेतली तोच गोलंदाज प्रथमेश राईटामुळे फ्लॅट फुलटात मिळाली बॅटवर फुलटातला लांब लसक फेकला बरोबर शुभमच्या डोक्यावरून
काऊ करणारा छेदणारा सँडी सर षटकार हा आफ्रिदी शोभतोय आता खरं मगाशी आफ्रिदी आफ्रिदी उल्लेख होत होता आफ्रिदी खऱ्या अर्थानं फेअरलेस अप्रोच मैदानावर जर का कोणाचा असेल तर मात्र नक्कीच आफ्रिदीचं नाव पहिलं येईल कुठलाही गोलंदाज असो षटकार मारण्याची क्षमता ठेवणारा फलंदाज आफ्रिदी आणि त्याच्या बॅटमधनं आलेला हा षटकार म्हणून सर्व कीर्तिमान त्याच्यावर बरेचसे आहेत कारण पहिल्यांदा सनत जयसचा रेकॉर्ड 48 चेंडूचा त्यानेच मोडला होता 37 चेंडू मध्ये काढताना कोरी अँडरसनने 36 चेंडू पण त्यांनाही ओलांडून एबी डिलियर्स मध्ये प्रथम क्रमांकावर आहे 31 चेंडू कौतुक करावं लागतं अशा फलंदाजा 31 चेंडू त्याच्यापुढे मात्र गेस घ्यायचं होतं 26 का 24 चेंडू मध्ये नक्कीच नक्कीच आणि त्याच्या पलीकडे पाकिस्तान सुपर लीग मध्ये वयाची 40 ले ओलांडर नंतर सुद्धा तो खेळतोय सुपर्ब यार खरोखर मानायला हवं त्या शाहिद आफ्रिदीला कारण इतिहासातला सर्वात लांबलाचा षटकार आहे त्याच्याच नावावर आहे 158 मीटर लॉंग 2013 17 मार्च आणि तो योग मला पाहायला मिळाला होता बरोबर 17 मार्च माझा वाढदिवस आणि त्या वाढदिवसांना मला मात्र तो षटकार मला खरोखर पाहताना आनंद झाला होता एवढा मोठा अगेन साऊथ आफ्रिका जोनास बक लॉंगेस्ट 6th ऑफ द ओडीआय हिस्ट्री 158 मीटर लॉंग व्हॉट अ शॉट ऑफ द बुम बुम बॅकफुट वर गेला जागा बनवली इथे मात्र दिशा देते बॅकफुट पॉइंटला धाव मात्र मिळेल आफ्रिदीला एकने धावसंख्या पुढे सरकते जाते 28 वर तिसरं षटक चालू असताना प्रथमेश आला आपलं वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन डॉट षटकार एक असे 3 चेंडू मध्ये धावा खर्च करतोय हा 7 चला गेम स्पीड अप करा जिंकणार संघ लगेच दिवेश आहे इलेव्हन ऐरोलीच्या विरुद्ध खेळे 4 ओव्हरचा उपउपांत्यचा फेरा क्वार्टर फायनलचा सामना बीएस कप 2021 मध्ये ओ चांगला पंच बेहतरीन पंच लाजवाब वन बाउंस द क्रॉस द बाउंड्री आहे 4 रन खणखणीत दणदणीत चौका बॅट मधून आफ्रिदीचा 4 रन धावा आकार चलाय आता मध्ये उत्कंठा वाढले 32 काय बरोबर आहे 32 आफ्रिदी बरोबर आहे कारण पहिल्या षटकामध्ये 12 येण्याची आवश्यकता नाही सेंडिंग युअर 12th मॅन टू वॉच द स्कोर बोर्ड रितिकने धावा केल्या खर्च केल्या 9 12 9 21 21 त्याच्यानंतर षटकार आला 27 एक सिंगल आली 28 आणि 4 32 विचार आफ्रिदी पण डोंट वेस्ट द स्पेंडिंग टाइम 32 धाबा जरूर विचारावं एक एक धाव एक एक महत्वाचे असते पण जास्त वर्ष त्यासाठीच म्हटलं मग नितेशने म्हटलं होतं सेंडिंग युअर 12th मॅन टू जॉईन अस पदेला तर चांगलं आहे डान्सिंग राऊंड द विकेट यांना दिशा दिली स्वेल लेग मिडविकेट जोपर्यंत शुभमने फील केलं ओ ओ ओ आउटफील्ड थोडंसं गोंधळलं इथे मात्र ऑन द स्टंप परत उभी की नव्हती जलद गतीने बाबूला साथीला गमत 2 धावा कन्वर्ट केल्या यावेळी आफ्रिदीने जय बालाजी रबाडासाठी स्कोरबोर्ड हलता ठेवला पुढे गेला 34 वर कर्णधार थोडेसे नाराज आहेत मैदानावर आपण पाहिलं थोडंसं निरीक्षण त्या क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचूया त्याची अपेक्षा होती की त्या क्षेत्ररक्षकांना चेंडूच्या लाईनपर्यंत यायला पाहिजे फॉरवर्ड जर का आला असता तर नक्कीच ही एक धाव वाचवता आली असती संडी सर नक्कीच फुल टॉस ऑन ड्राईव्ह चांगला फटका आफ्रिदीचा थेट केला लॉंगॉनला क्षेत्ररक्षण तिथे होतं फक्त एक धाव मिळते एकने धावसंख्या 35 वर 3 षटकांचा धाव स्कोर आपला खेळ संपलेला आहे 12 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता सामना ऑन आहे काय म्हणाल नितेश 12 चेंडूत आणि जिंकण्यासाठी 30 धावा दोन्ही संघांना मी तर म्हणेन अजूनही समसमान असे संधी आहेत अजूनही सामना बॅलन्स आहे असं म्हणलं तरी चालेल कारण या खेळपट्टीचा आणि भौगोलिकदृष्ट्या विद्यमान परिस्थितीमध्ये जर का विचार केला तर वाऱ्याचा ओघ आपल्याला पाहायला मिळतोय उजव्या हाताच्या फलंदाजांना असं मात्र पोषक वातावरण असताना 12 चेंडूमध्ये 30 धावा म्हणजे षटकामागे 15 धावा एका षटकामध्ये 15 धावा म्हणजे एक षटकार तरी यायलाच पाहिजे एक षटकार आणि समोर आहेत फलंदाज जो चांगल्या रिदममध्ये ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आपण पाहिला बरोबर डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या पट्ट्याच्या वरनं त्यानंतर मात्र इनसाईड आउट डीपिश कव्हरच्या पट्ट्यातनं वरनं एक चौकार पाहिला
जो फलंदाज चांगले रिदम मध्ये आहे त्या फलंदाजाकडून मात्र अपेक्षा असतील. स्वतः कर्णधार आहेत आणि कर्णधार हु इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट आफ्रिदीकडून अपेक्षा असतील आणि त्याच्या सोबत मात्र जो बाबू जोडला गेलाय त्याच्या बॅटमध्ये देखील मगाशी एक षटकार पाहायला मिळाला. त्यांनी जी टी शर्ट परिधान केली आहे त्या टी शर्टच्या मागे लिहिले कोविड योद्धा. योद्धा आहे परंतु इथं मात्र क्रिकेटचा योद्धा म्हणून तुम्हाला मात्र चांगला पराक्रम करावा लागेल कारण जिंकण्यासाठी तुमच्या समोर चेंडू असतील 12 आणि धावा मात्र काढायच्या आहेत त्या म्हणजे 30. ये है अभ्यासो कमेंटेटर मैन फ्रॉम कराबे गाव नितेश थैंक्स सो मच. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावा म्हणजे एक धमाका येणं गरजेचं आहे. यू आर अब्सोल्युटली राईट 100% यू आर द परफेक्टली कमिटमेंट गिवन नितेश भोईर कराबे ची बुलंद आवाज आमच्यापाशी जोडले मी त्यांच्यापाशी जोडले 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. दोन्ही फलंदाजांनी मात्र षटकार मारलेलं आहे. ती धमक आहे, ती क्षमता आहे, ती कॅपेबिलिटी आहे दोन्ही फलंदाजाकडे. चला स्पीड अप करायचं प्लीज. आणि एका दुसऱ्या बाजूला कर्णधार फ्रॉम लीडिंग फ्रंट एक आदर्श ठेवायला लागेल अफ्रिदीला. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका कारण दोन मॅचेस अजून खेळायचे आहेत. घड्याळाचे काटे पुढे सरकतात. घड्याळ सांगतोय का 4:40 होणार लवकरच. घड्याळाकडनं अजून एक गोष्ट शिकावी माणसानं, तो कधी थांबत नाहीये. चला तुम्ही देखील सुरू करायची मॅच. गोलंदाज युगांत एलिमन वाडेकर कडून संदेश. ओ संदेशला ग्रेट यार चान्स कॅचेस विन द मॅचेस. ओहो ही इज अ स्लाइटली मिस्टेक बीट विकेट ड्रॉप चान्स शुभम सरकार चपला क्षेत्राकडून चूक छरण. ओहो इथे पकड निर्माण करताना क्रुशियल मोमेंट ऑफ द मॅच. सामना घेऊन जाईल याच थ्रू मधून जो षटकार केला आहे सँडी सर. दिस कॅन बी अ क्रंच पॉइंट फॉर वाडेकर संघ आणि मॅच मध्ये शिरकाव करतोय. समोर आहे फलंदाज आफ्रिदी, ही इज ऑन अटॅक. आता मात्र 11 चेंडू आणि 24 धावांची गरज. 11 चेंडू 24 धावा. व्हॉट अ मॅच. अ सेन्सिबल क्रिकेट गव्हर्नर राईट अमोर द विकेट. संदेश कम जिम बॉल टू अफ्रिदी. गोल सुपर्ब शॉट अफ्रिदी सेट ऑन द फायर. बॅक टू बॅक दोन धमाके. छे छे वॉट अ स्विंग इन द बॅट इन हँड. काय स्विंग केली यार. बॅकफुट वर येताना नजाकत पाहायला मिळत होती, जी नजाकत पीटरसन केबी. व्हॉट अ सुपर्ब यार. क्लिअरवेसली अनबिलिवेबल स्ट्रोक. छेरन येणार चेंडू शिल्लक 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18. काय मॅच होती, काय मॅच आणले समोर. येणार चेंडू 10 शिल्लक जिंकण्यासाठी 18. संदेश ग्रेट बॉल यार. हम किसी से कम नाही. दोन चेंडू मध्ये नेक्स्ट नंबरवरून वळवले होते, ते आपल्यासाठी मारक ठरवले. काय विचार आहेत. ही कुशलता पाहिजे, ही हुशारी. टप्पा माझा अँगल मध्ये फ्लॅट देताना अपसाइड ऑप्शन. सुपर बॉल यार. तोडीस तोड उत्तर. काय कश्मकश चेंडू आणि बॅट मध्ये लपली यार अफ्रिदी वर्चस्व. संदेश दोन षटकार एक डॉट. पुढला चेंडू. ओ सुपर बॉलिंग. व्हॉट अ लेग ब्रेक. पदे लागले ते चांगले आहे नितेश. त्याच्यानंतर गोलंदाजाला मी कौतुक करतोय. दोन षटका खाल्यानंतर टप्पा चेंज केला. येस येस सर. असं वाटतंय की विराट कोहली लीड करतोय आणि गोलंदाजी करतोय यजुवेंद्र चहल. आयपीएल ची मॅच चालू आहे की आरसीबीचा गोलंदाज नेहमीच ज्याच्यावर भरोसा दाखवला जातो तू जा आणि मला विकेट काढून दे. दोन षटकार लगावल्यानंतर मात्र काय कमबॅक करतोय. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा. 8 चेंडू आणि 18. यावेळेला थोडी दिशा मात्र भरकटली. दिशाहीन गोलंदाजी टाकताना एकदा मात्र स्कोर मध्ये लागेल. समीकरण बदल झाले. 8 चेंडू आणि 17 धावा. 8 चेंडू 17 धावा. एका मोठा धमाका आला तर सामन्यामध्ये वापसी करून देईल पण गोलंदाजच कौतुक करतोय. युगांत इलेव्हन वाडेकर. संदेश बैठक बैठक. सुपर्ब यार. काय ऍक्शन आहे यार. गुडने टेक तमाशा देख. या षटकामध्ये 3 षटकार भिरकावले. अफ्रिदी जे बालाजी राबाडा बालाजी राबाडाचा हा जबरदस्त अफ्रिदीचा सेट ऑन द फायर. काय उडवले 3 षटकार आणि अशक्य वाटणारा जो विजय होता त्याला आणलं जबल. व्हॉट अ बॅटिंग यार. या फलंदाजानं मात्र संपूर्ण प्रेक्षकांची मात्र मने जिंकण्याचं कार्य केलंय. 7 चेंडू आणि 11 नितेश. काय फलंदाजी यार.
कैप्टन लीडिंग फ्रंट बैकफुट ओ बैकफुट वर घेताना जागा बनवली होती दूरवर खेळण्याचा प्रयत्न नॉट रीच द पिच ऑफ द बॉल ओहो आउटसाइड एक स्लाइटली कट लागली गेले हातामध्ये विकेट कीपरच्या पुन्हा एकदा सामन्यामध्ये परतवलं जातं 6 चेंडू 11 विकेटचा विचार केला तर 8 विकेट गेले होते पहिल्यांदा फलंदाजी करताना कल्याण विभागातला युगांत एलिमंट वाडेघरच्या यावेळेला उत्तर देताना 65 धावसंख्येला विकेट पडल्यात 3 म्हणजे 6 चेंडूमध्ये 10 धावा जरी 10 धावा काढल्या जय बालाजी रबाडा सामना मात्र खिशात टाकून जाईल फेरीत पोहोचेल दुसऱ्या खेळण्यासाठी कॅप्टन लीडिंग फ्रंट 4 उत्तुंग षटकार सामन्याला जवळ आणली वेगळे वळण दिलं कॅप्टन सिनिंग कर्णधाराला लौकिकेला साजेसा खेळ करून गेला आफ्रिदी तंबूच्या आसरेला आणि पूर्णपणे मात्र मजबूत स्थितीमध्ये आणल्या जवळ उंबरड्याच्या विजयाच्या संघाला 6 चेंडू 11 विकेटचा विचार केला तर फक्त 3 विकेट त्या अनुषंगानं जरी 6 चेंडूमध्ये 10 धावा जरी काढल्या तर संघ जय बालाजी दुसऱ्या फेरीत 6 गेंदे 11 रन बघूया क्रिकेट इज गेम ऑफ चान्स चला कॅप्टन्स या दिविशा एलिमन ऐरोली गणेश कारंडे मॅन ऑफ द मॅच हिरो ऑफ द प्रिवियस मॅच अगेन्स्ट प्लेन टू ग्लोरियसली इनिंग 50 अर्धशतक पहिलं लावलं सामना मात्र 2 कॅचेस किती महत्वाचे होते कॅचेस विन द मॅचेस आणि कर्णाचे 2 कॅचेस सोडल्या सामना सोडावा लागला ध्रुवी एलिमन घनसुलीला 6 चेंडू 11 चला स्पीडअप करा गोलंदाज शुभम ज्याने फलंदाजी कडक केली त्या शुभमने फलंदाजी करताना मात्र 2 षटकार 2 चौकारी साबा धावा केल्या वाडेकरसाठी 25 काय करेल ऑलराउंडर 6 चेंडू 11 निदेश सँडी सर शुभम यानं मगाशी फलंदाजीतली धमाल दाखवली आता मात्र तो गोलंदाजीतील कमाल दाखवेल काय 6 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी घर धावांची गरज असेल फक्त 11 पहिला चेंडू डॉट फेकतोय पहा त्याची धमाल मात्र इथे सुरू झाली आहे एक अजून वैशिष्ट्य आहे या गोलंदाजांचं सँडी सर 4 गोलंदाज जे वापरले 4ही गोलंदाज फिंगर स्पिनर्स वापरलेत म्हणजे स्पिन प्रकारच्या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय कॅप्टननं सुभा बेअरकरनं चांगली गोलंदाजी म्हणजे पाहायला फटके जरूर मिळले पण त्याची लौकिक होतं त्याचं तंत्र मात्र भक्कम होतं फुटकर होतं अवे फ्रॉम द बंडी स्ट्रोक ऑन ऑफ ड्राइव्ह केला थेट जाईल व्हॉट अ लवली फिल्डिंग यार फक्त 1 धाव सिंगल मिळते फिल्डिंग क्लास छत्रक्षण पाहायला 1 धाव मिळते येणार चेंडू 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी डीजे आवाज दे राजा 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 10 धावांची आवश्यकता विकेटचा विचार केला तर 9 धावाही मात्र सफिशियंट आहेत 4 चेंडू आणि 10 धावा स्ट्रोक आहे हातामध्ये कॅचेस विन द मॅचेस व्हॉट अ कॅचर मनोज कॅप्टन आहेत आणि कॅप्टन चूक करणार नाहीये सँडी सर मगासपासून मायक्रो लेवलवर मॅनेजमेंट केलं जाते का मी वाडेघरवरनं इथं प्रस्थान केलंय खूप चांगल्या प्रकारे त्यानं कॅप्टनची भूमिका बजावली गेली मगाशी फलंदाजीमध्ये चांगली बॅटिंग ऑर्डर आपल्याला पाहायला मिळाली अगदी 6व्या क्रमांकाचा फलंदाज आला त्याच्या बॅटमधनं आपल्याला षटकार पाहायला मिळाला गोलंदाजीमध्ये 2 षटकं फेकणारा गोलंदाज त्यानं देखील खूप चांगली गोलंदाजी केली त्यानंतर मात्र स्पिन प्रकारच्या गोलंदाजांवर विश्वास ठेवला गेला आता मात्र या सामन्यामध्ये शेवटच्या अंकामध्ये आपण आहोत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये असताना मात्र वाडेघर हा संघ मात्र संपूर्णपणे या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करत असताना आपल्याला पाहायला मिळते आता मात्र नवीन आलेल्या फलंदाजांकडे मात्र थोडंसं कुठे का होईना परंतु प्रेशर असेल सँडी सर येस प्रेशर निश्चित आहे सामना कुठे होता परत अपडाऊन्स पाहिला कधी चेंडू हवी होते कधी बॅट बोलते वर्चस्व काय ते पुन्हा एकदा चेंडू बोलायला लागलाय आणि बॅटला मात्र खामोश शांत ठेवलंय 3 चेंडू आणि 10 धावा 3 गेंदे 10 रन 3 चेंडू 3 बॉल्स 10 रन्स गोलंदाज समोर ज्याने 25 धावांची आकर्षक केली तोच गोलंदाज तारक ठरतात 3 चेंडू आणि 10 धावा शुभम नेला राईट अमोर द विकेट फुलटाज निकामी ठरले आदेश शेलार याच्याकडनं मात्र रोख रक्कम 500 रुपये देण्यात येतील म्हणजे यानंतर या चेंडूवर जर का विकेट घेतली तर मात्र 500 रुपयाचा मानकरी हा ठरेल थँक्यू सो मच म्हणजे दोन्ही धमाके 2 चेंडू आणि कुठे मॅच होती एक वेळ वाटलं होतं कारण का धाबा चोपलेला होता अक्षरशः मॅच जबल होते कॅप्टनने त्या षटकामध्ये 14 धाबा चोपल्यानंतर मॅच पूर्णपणे
तीन झटका मारल्यानंतर संदेश सामना मात्र जबल जबल आपल्या बाजूला झोकला होता। शेवटचा चेंडू जसा विकेट गेले सामना पुन्हा काबू मध्ये केला वाडेकर। गोलंदाज वैभव शुभम शुभम ज्यानं मगाशी खूप चांगली फलंदाजी साकारली कर्णधारानं मात्र त्याच्याकडे चेंडू सुपूर्त केला। चेंडू सुपूर्त केल्यानंतर मात्र या सामन्यामध्ये जबरदस्त पकड मजबूत करतोय सँडी सर। दोन चेंडू आणि दोन मोठे फटके हवेत। एखादा हा हा बॉल आहे तो सांगून जा चेंडू सांगेल जाईल किटपर्यंत मात्र सामना हा फटका आला। ओ कुठे जाऊ नका धमाका आलेले प्रेक्षक धडकन तेज बढती गई व्हाट अ मॅच आर यस यस। आणि अजूनही तुम्ही जर का घरात असाल तर या तुम्ही मैदानामध्ये एक चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही चार धावांची गरज। रोमांचक रोम रोमांचक असा सामना पाहायला मिळतोय। शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी चार धावांची गरज। दडपण असेल गोलंदाजावर उल्लेख झाला त्याच्या टी शर्ट वर लिहिलंय की मी कोविड योद्धा आहे। आता मात्र रणसंग्रामामध्ये हा योद्धा क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळतोय। नाव आहे बाबू 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 सुपरबली बॅचर एक चेंडू जावेदवान 1985 अगेन्स्ट चेतन शर्मा। हा नाही पण कित्येक टेनिस क्रिकेटमध्ये हा धमाका केलेला आहे। किशोर मडवीने केलंय गंगा एगोले केलंय वैभवने केलेलं आहे बाबू कांबलेने केलंय गणेश कारंटने केले असे कित्येक भूषण पाटीलने केलेलं आहे असे कित्येक टेनिस क्रिकेटमध्ये हा विक्रम केलेला आहे। थोडंसं दडपण मात्र गोलंदाजावरती एक चेंडू चार व्हाट अ मॅच आर बाबू समोर गोलंदाज वाडेकर युगांतचा कल्याण विभागातला आहे शुभम एक चेंडू चार। ओ हो हो हलवा चेंडू होता सुवर्ण संधी मात्र वाया घालवली मी म्हणेन। लांब लचक षटकार जाऊ शकला असता परंतु खरोखर इथे मात्र दुर्दैव म्हणायला लागेल बाबूच हार्ड लक बाबू। सर काय झालं फुलटॉस होती समोर वाढलं होतं पॉइंटचं क्षेत्ररक्षक आतमध्ये होता बरोबर एक्स्ट्रा कवर्स मध्ये डीप कवर्स मध्ये कुणीही नव्हतं जरी फक्त दिशा दाखवली असती तरी चौकार गेला असता। ताकदीच्या जोरावर हा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतो आणि यशस्वी ठरतो गोलंदाज वैभव आणि इथं मात्र शुभम आणि इथं मात्र जिंकतोय सामना तो म्हणजे वाडेकर संघ। वाडेकर संघाचं खूप खूप अभिनंदन परंतु प्रतिस्पर्धी संघ तुम्ही देखील खचून जाऊ नका खूप चांगला संघर्ष तुम्ही केला राबाडा तुम्हाला मात्र शुभेच्छा असतील मनोबल वाढवा शिस्त नो क्वेश्चन यार मॅन ऑफ द मॅच ज्याने फलंदाजाने येताना अतिशय दर्जेदार फलंदाजी केली दोन षटक्या दोन चौकारच्या सहाय्याने 25 धावांची एक आकर्षक खेळी करताना ज्याने निर्णायक षटक टाकताना 6 चेंडू मध्ये 11 धावा